नमस्कार, काटकर सोम चैनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजची आपली रेसिपी आहे केशर पिस्ता श्रीखंडाची। 1 लिटर दूध घेऊन त्याचं दही बनवलं आहे। अशा प्रकारे आपण दही बनवलं आहे। 1 लिटर फुल क्रीम असलेलं मी दूध घेऊन ते व्यवस्थित असं गरम करून थोडं थंड होऊ दिलं आहे। 2 चमचे त्यामध्ये मी दही व्यवस्थित असं मिक्स करून दुधामध्ये घालून 8 ते 10 तास मी ते ठेवून दिलं आहे। पाहू शकता आपलं दही किती व्यवस्थित असं सुरीने कापण्यासारखं झालं आहे। इथे मी एक भांडं घेतलं आहे, त्या भांड्यावर आपल्याला एक स्ट्रेनर ठेवून द्यायचा आहे। स्ट्रेनर मध्ये आपण असा सुती कपडा घ्यायचा आहे कॉटनचा। तर या कपड्यामध्ये आपण सर्व दही काढून घेणार आहोत। आता आपण ह्या कपडा व्यवस्थित असा बांधून 15 ते 20 तास आपण यातील दह्यातील पूर्ण पाणी काढून आपल्याला टाकायचं आहे। त्यासाठी आपण 15 ते 20 तास आपण ते बांधून ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण या कपड्यामध्ये दही बांधून ठेवायचं आहे। कपड्यात बांधलेले दही आपण स्ट्रेनर मध्ये ठेवून द्यायचं आहे। त्यावर मी एक झाकण ठेवून एक दगड ठेवत आहे, जेणेकरून आपलं दह्यातील पाणी पूर्ण निघून जाईल। तर चला आता आपण हे 15 ते 20 तास आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। 15 ते 20 तास कापडामध्ये बांधून ठेवलेले दही आता आपण चेक करून पाहूया। दह्यातील पाणी पूर्ण निघून गेलं आहे। आता आपला व्यवस्थित असा चक्का श्रीखंडासाठी तयार झाला आहे। पाहू शकता तुम्ही, सर्व चक्का आपण एका बाउलमध्ये काढून घेतला आहे। तर दही नितळून आलेलं हे पाणी आहे। हे पाणी खूप पौष्टिक असतं, त्यामध्ये तुम्ही आणखीन दही ॲड करून कढी किंवा ताक वगैरे असं करू शकता। जवळजवळ आपला 1.5 ते 2 वाटी चक्का तयार झाला आहे। त्यामध्ये जेवढा चक्का तेवढीच आपण साखर घालायची आहे। ते मी पिठी साखर 1 वाटी घेतली आहे। हे मी आपल्या घरची साखर मी मिक्सरवर बारीक करून दळून घेतली आहे, ती आपण यामध्ये आता घालायची आहे। आणखीन आपण 4 ते 5 चमचे साखर घ्यायची आहे। दोन प्रकारची श्रीखंड आपण करणार आहोत, एक केशर पिस्ता व दुसरा प्लेन श्रीखंड, असं 2 प्रकारचे आपण श्रीखंड करणार आहोत। आता व्यवस्थित हे आपण फेटून घ्यायचे आहे। चक्का आपला खूप छान झाला आहे। सात मिनिट आपण हा व्यवस्थित असं फेटून घ्यायचा आहे। सहा ते सात मिनिट मी व्यवस्थित असे फेटून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता तुम्ही किती स्मूथ असं झालं आहे। चाळणीवर सुद्धा तुम्ही चाळून घेऊ शकता। पाहू शकता पूर्ण चक्क्यामध्ये आपली साखर पूर्ण विरघळली आहे। त्या मिश्रणाचे आपण 2 भाग करून घ्यायचे आहेत समप्रमाणात। अशा प्रकारे मी ह्या मिश्रणाचे 2 भाग करून घेतले आहेत। सर्वात आधी आपण केशर पिस्ता श्रीखंड तयार करायचा आहे। तर यामध्ये मी 1 चमचा दुधामध्ये 15 ते 20 काड्या मी केशरच्या घातल्या आहेत, ते आता आपण यामध्ये घालायचं आहे।
थोडेसे पिस्ताचे काप करून घेतले आहेत, ते सुद्धा आपण यामध्ये घालायचे आहेत। पुन्हा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। थोडेसे बदाम, थोडेसे काजूचे काप, पाव चमचा आपण वेलची पूड घालणार आहोत। किती छान श्रीखंड असं आपलं झालं आहे, एकदम क्रीमी असं आपलं श्रीखंड तयार झालं आहे। चला तर आता आपले केशर पिस्ता श्रीखंड तयार झालं आहे। आपण आता आपले श्रीखंड करणार आहोत, त्यामध्ये थोडे पिस्ताचे काप, काजू व बदामचे काप, पाव चमचा आपण वेलची पूड घालत आहोत। तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। प्लेन श्रीखंड सुद्धा आपला आता तयार झाला आहे। दोन्ही प्रकारचे आपले श्रीखंड तयार झाले आहेत। आता आपण ते सर्विंग बाउल मध्ये काढून घ्यायचे आहेत। तर कशा वाटल्या ह्या आजच्या माझ्या रेसिपीज? जर ह्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझा हा व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।